शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी असंघटित यंत्रमाग रेडीमेड आणि शिलाई कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. माजी आमदार आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय कामगार संघटना आणि संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय समितीनं 16 फेब्रुवारी रोजी औद्योगिक आणि क्षेत्रीय संप तसंच ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. या निमित्तानं सोलापूर शहरात लाल बावटा युनियन C2 ची जोरदार तयारी सुरू आहे. 1 लाख पत्रकं C2 च्या नेतृत्वाखालील सर्व कामगार संघटनांनी काढलेली आहेत. वस्ती आणि कारखाना पातळीवर शेकडो बैठका घेण्यात आल्या आहेत. औद्योगिक वसाहतीत संपांचे फ्लेक्स बॅनर आणि पोस्टर्स लावण्यात आली आहेत. असंघटित यंत्रमाग विडी रेडीमेड व शिलाई गिरणी आदी कामगारांचे मेळावे घेण्यात आले आहेत. समाज माध्यमांवर सुद्धा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे करण्यात येत आहे. स्पीकर लावून रिक्षाद्वारे प्रचार करण्यात येत असून 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालय इथं सभा घेऊन मोर्चाची सुरुवात होणार आहे. दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद पूनम गेटवर मोर्चा पोहोचल्यानंतर जाहीर सभा घेऊन कामगार शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यात येणार आहेत असं आडम मास्तर यांनी सांगितलं. 16 तारखेला सोलापुरातले 2 लाख लोक संपावर जातील असा आमचा प्रयत्न चालू आहे आणि या मोर्चामध्ये 35 ते 40 हजार श्रमिक सहभागी होतील. सकाळी 11:30 दत्तनगर मार्कंडे पद्मशाळे चौक राहुल गांधी उठपाडे चौक सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती रंगभवन त्याच्यावर कलेक्टर ऑफिस पूनम गेट मोर्चाला परवानगी पोलिसांनी दिलेली आहे. मोर्चा शांततेने होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष एनडीएला सत्तेत असून आणि तेच ना आमचे काम. या पत्रकार परिषदेला सिद्धप्पा कलशेट्टी नसीमा शेख व्यंकटेश कोंगारी कुरमय्या म्हेत्रे रंगप्पा मरेड्डी माजी नगरसेविका शेवंता देशमुख सुनंदा बल्ला ॲडव्होकेट अनिल वासम शंकर म्हेत्रे लिंगव्वा सोलापुरे यांची उपस्थिती होती.